जय श्री राम भावांनो, आपले यूट्यूब चैनल टेक विथ मराठीच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग वीडियो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तो मित्रांनो, आजचा वीडियो फुल कडक झालेला आहे आणि मित्रांनो, अशाच प्रकारच्या वीडियो एडिटिंग साठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, हा वीडियो बनवण्यासाठी आपण जे काही मटेरियल यूज केले आहे ते सर्व मटेरियलला मित्रांनो पासवर्ड दिलेला आहे। तो पासवर्ड मित्रांनो तुम्हाला वीडियो मध्ये कुठेही दिसू शकतो, त्यासाठी मित्रांनो वीडियो पूर्ण बघा आणि मित्रांनो वीडियोला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं लाईक हे माय 35। आणि मित्रांनो, तुम्हाला जर स्टेटस एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून तिथे तुम्ही मेसेज करू शकता। मित्रांनो, तिथे तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल। तर मित्रांनो, जरा वेळ न करता आजच्या आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्याला अलाइट मोशन या ॲप्लिकेशनची गरज आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे अलाइट मोशन या ॲप्लिकेशन नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अलाइट मोशनची मोडे पिकी दिलेली आहे मित्रांनो, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। मित्रांनो, टेलिग्राम चॅनलचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, तिथून तुम्ही जॉईन करून तिथून तुम्ही ते मिळवू शकता। तर मित्रांनो, मोबाईल स्क्रीनवरती आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यायचं आहे। अशा प्रकारे इथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक सिकिफिकची लिंक दिसेल, त्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर मित्रांनो ते आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून घ्यायचं। तर मित्रांनो, क्रोम ब्राउझरमध्ये ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे, तो पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथं सिकिफिकची लिंक दिसेल, त्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर मित्रांनो ते रिडायरेक्ट करून आपल्या लाईट मोशनमध्ये ओपन होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं सिकिफिकचा प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर इथं आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, इम्पोर्ट झाल्यानंतर तुम्हाला जी इथं सिकिफिकची इमेज दिसत आहे त्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटमध्ये जाऊन इथं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा मित्रांनो आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर मित्रांनो खाल्या साईडला जो तुम्हाला प्लस आयकॉन दिसत आहे त्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर मित्रांनो इथं 4:5 हा रेशो सिलेक्ट करून रिझोल्युशनमध्ये मित्रांनो तुम्हाला 1080p ठेवायचं आहे आणि फ्रेम रेटमध्ये 30 ठेवायचं आहे। आणि बॅकग्राऊंडमध्ये मित्रांनो तुम्हाला ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचा आहे। ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला क्रिएट प्रोजेक्टवर टॅप करायचं आहे। अशा प्रकारचा एक इंटरफरन्स दिसेल। यानंतर मित्रांनो आपल्याला इथं जो खाल्या साईडला प्लस आयकॉन दिसत आहे त्यावरती आपल्याला टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर इथं ॲडिओमध्ये जाऊन सर्वात अगोदर मित्रांनो इथं ॲडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या सॉंगवरती तुम्हाला स्टेटस बनवायचा आहे ते सॉंग इथं सिलेक्ट करून घेतलेलं आहे। यानंतर मित्रांनो ह्या ॲडिओची साईज आपल्याला 16 सेकंदावर ठेवायची आहे, तर 16 सेकंदावरती यायचं आहे। पुन्हा मित्रांनो ॲडिओच्या लेअरला सिलेक्ट करून हा एक्स्ट्रा पार्ट इथं कट करून घ्यायचा। तर मित्रांनो आपल्याला इथं 16 सेकंदाचे स्टेटस बनवायचं आहे। यानंतर मित्रांनो पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर प्लस आयकॉनमध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओमध्ये यायचं आहे। इमेजेस आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर व्हिवॉलवरती यायचं आहे। आणि मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी जे काय मटेरियल लागणार आहे ते मित्रांनो एका फोल्डरमध्ये ठेवलेलं आहे, ते फोल्डर ओपन करायचं आहे। अशा प्रकारचा एक मित्रांनो टेक्स्टचा व्हिडिओ दिलेला आहे, तो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यावं लागेल। तर मित्रांनो जिथं आपल्याला टेक्स्ट व्हिजिबल होतो तिथं यायचं आहे आणि आल्यानंतर पुन्हा त्या व्हिडिओला सिलेक्ट करून त्याचा इथला एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। पुन्हा मित्रांनो त्या व्हिडिओच्या लेअरला सिलेक्ट करून अशा प्रकारे इकडे स्लाईड करायचं आहे। मित्रांनो अशा प्रकारे इकडे स्लाईड करून त्याला इकडल्या बा स्टार्टिंगला आणायचं आहे आणि आपला सॉन्ग जिथून स्टार्ट होतो तिथं ठेवायचा आहे। मित्रांनो अशा प्रकारे मी ॲडजस्ट करून घेतलेला आहे। यानंतर मित्रांनो आपल्याला इथं 2:16 यायचं आहे। 2:16 आल्यानंतर मित्रांनो इथं जो प्लस आयकॉन दिसत आहे त्यावरती आपल्याला टॅप करून इथं एक बीट मार्क करून घ्यायचं आहे। बीट मार्क केल्यानंतर मित्रांनो त्या बीटवर बीट मार्क केल्यानंतर मित्रांनो पुन्हा व्हिडिओच्या लेअरला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आपल्याला इथं खाल्ल्या साईडला त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। मित्रांनो इथं सेंटरला ठेवायचं आहे। अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर मित्रांनो तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर टॅप करून त्याची साईज थोडीशी कमी करून घ्यायची आहे। मित्रांनो अशा प्रकारे कमी करून घेतल्यानंतर पुन्हा त्यावरती टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर बेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन आपल्याला लाईटनमध्ये येऊन इथं स्क्रीन करून घ्यायचं आहे। स्क्रीन करून घेतल्यानंतर मित्रांनो इथं जो पुन्हा त्या व्हिडिओच्या लेअरवर टॅप करून इथं आपल्याला दोन भागामध्ये कट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो जो सेकंड भाग आहे कट केलेला त्यावरती टॅप करून हा जो इथं ऑप्शन दिसत आहे त्यावरती आपल्याला टॅप करायचा आहे आणि तो डुप्लिकेट लेअर करून घ्यायचा आहे। डुप्लिकेट लेअर केल्यानंतर मित्रांनो खाल्ला जो लेअर आहे त्याला आपल्याला इकडे स्लाईड करून व्हिडिओच्या एंडला आणायचा आहे।
मित्रांनो अशा प्रकारे इथं आणायचं आहे, जिथं आपलं सॉन्ग संपतं तिथं त्याला ठेवायचं आहे. आणि मित्रांनो जिथं आपण पहिला टेक्स्टचा व्हिडिओ संपवतो तिथं यायचा आहे. अशा प्रकारे आल्यानंतर खाल्या लेअरला सिलेक्ट करून हा जो स्पीडच्या नंतरचा ऑप्शन आहे त्यावर टॅप करून त्याचा एक्स्ट्रा पार्ट इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर मित्रांनो जिथं आपण बीट मार्क केलेली आहे त्या बीटवरती यायचं आहे. बीटवरती आल्यानंतर पुन्हा प्लस आयकॉनमध्ये जाऊन आपल्याला इमेजेस आणि व्हिडिओमध्ये होऊन आपल्या व्ह्युअलवरती यायचं आहे. व्ह्युअलवरती आल्यानंतर फोल्डर पुन्हा मित्रांनो आपल्याला फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. फोल्डर ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारची एक इमेज दिलेली आहे, ती इमेज इथं ॲड करून घ्यायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर मित्रांनो पुन्हा इमेजच्या लेअरवर टॅप करून आपल्याला इथं थ्री डॉटमध्ये जाऊन इथं फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फिल स्क्रीन केल्यानंतर पुन्हा मित्रांनो मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडंसं आपल्याला खाल्ल्या साईडला इथं घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे स्लाइड केल्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि व्हिडिओच्या एंडला यायचं आहे. आणि हा सेकंड नंबरचा ऑप्शन टॅप करून इमेजच्या लेअरची साईज मित्रांनो आपल्याला इथं वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे वाढवल्यानंतर पुन्हा मित्रांनो इमेजच्या लेअरवर टॅप करायचं आहे आणि अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला तो टेक्स्ट जो आपण टेक्स्ट व्हिडिओ ॲड केला होता तो इथं आपल्याला वरच्या साईडला दिसेल, इमेजच्या वरल्या साईडला दिसेल. यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला बीट मार्क केलेले पशी यायचं आहे. बीट मार्क पशी आल्यानंतर पुन्हा आपल्याला प्लस आयकॉनमध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओमध्ये यायचं आहे. पुन्हा व्हिवॉलवरती यायचं आहे. व्हिवॉलवरती आल्यानंतर पुन्हा आपल्याला फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे फोल्डर ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक काळा शॅडो पीएनजी दिलेला आहे, तो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो पुन्हा लेअरवर टॅप करून आपल्याला त्याची साईज इथं एंडपर्यंत करून घ्यायची आहे. एंडपर्यंत केल्यानंतर मित्रांनो तो वरल्या साईडला काळा कलर दिसत आहे, तर मित्रांनो आपल्याला त्या लेअरवर टॅप करायचं आहे. मूव्ह ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन हा जो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे त्यावर ते टॅप करून आपल्याला इथं रोटेट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला इथं 180 डिग्रीला आपल्याला इथं रोटेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे रोटेट केल्यानंतर पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आपल्याला इथं खाल्ल्या साईडला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं पुन्हा मित्रांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर हा जो इथं शॅडोचा लेअर आहे त्यावरती टॅप करून अशा प्रकारे आपल्याला खाल्ल्या साईडला आणून ठेवायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला टेक्स्ट लेअर वरल्या साईडला तुम्हाला व्हिजिबल दिसेल. यानंतर मित्रांनो जो आपण कॉपी इफेक्ट केला होता शेक इफेक्ट, त्या तो शेक इफेक्ट आपल्याला या इमेजला द्यायचा आहे. तर इमेजवर टॅप करायचा आहे, इफेक्टमध्ये जाऊन इथं थ्री डॉटमध्ये जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो पेस्ट इफेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर पुन्हा प्लस आयकॉनमध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओमध्ये यायचं आहे. पुन्हा व्ह्युअलवरती यायचं आहे आणि पुन्हा मित्रांनो आपला फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे. फोल्डर ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक रेड पार्टिकल्सचा व्हिडिओ दिला आहे, तो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो त्या लेअरवर टॅप करून बेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन इथं स्क्रीन करून घ्यायचा आहे. स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो पुन्हा त्या लेअरवरती टॅप करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आपल्या तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचं आणि इथून आपल्याला त्याची साईज वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो त्याची साईज वाढवल्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओच्या एंडला यायचं आहे. जिथं आपलं सॉन्ग संपतं तिथं येऊन त्या लेअरला टॅप करून त्याचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे. यानंतर मित्रांनो आणखी एक आपल्याला इथं ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे, तर पुन्हा प्लस आयकॉनमध्ये जाऊन इमेजेस एन व्हिडिओमध्ये यायचा आहे. पुन्हा व्हिवॉलवर यायचा आहे आणि पुन्हा फोल्डर ओपन करायचा आहे. अशा प्रकारे फोल्डर ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा आहे की इथं ओव्हरले व्हिडिओ आहे, तो ओव्हरले व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो थोडंसं आपल्याला त्या ओव्हरले व्हिडिओवर टॅप करायचं आहे आणि असं पुढल्या साईडला घ्यायचं आहे. आणि जिथं मित्रांनो अशा प्रकारे इथं आपला इथं वरायचा आहे. मित्रांनो याचा पण एक्स्ट्रा पार्ट आपला इथं कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कट केल्यानंतर मित्रांनो त्या लेअरवर टॅप करायचा आहे. बेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन इथं स्क्रीन करून घ्यायचा आहे. स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला त्या लेअरवर टॅप करायचा आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन इथं थर्ड नंबरचा ऑप्शन वरायचा आणि इथून आपल्याला त्याची साईज वाढवून घ्यायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आल्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओच्या एंडला यायचा आहे आणि ह्याचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. आल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरल्या साईडला जो शेअरचा ऑप्शन दिसत आहे त्यावरती टॅप करून इथं आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन भेटेल. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंगसाठी आपला यूट्यूब चॅनल टेक विथ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर धन्यवाद मित्रांनो.